मला तीन चार महत्त्वाचे मुद्दे हे तुम्हाला माहिती असावे म्हणून तुम्हाला महत्त्वाचे मी थोडक्यात ते बोलणार आहे. ज्याचा उल्लेख आधीच्या भाषणात झाला की पहिल्यांदा हे आरक्षण जेव्हा आले आणि घटनेची दुरुस्ती झाली ती 1994 साली आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना झाली. त्यानंतर कर्नाटकातील कृष्णमूर्ती नावाचे गृहस्थ आहेत, त्यांनी एक केस केली आणि 16 वर्षानंतर त्याचा निकाल लागला आणि इम्पिरिकल डेटा हा गोळा करावा हे पहिल्यांदा झालं. आणि हा प्रश्न देशाच्या पार्लमेंटमध्ये संसदेत पहिल्यांदा कोणी मांडला असेल तर त्या व्यक्तीचं नाव समीर भुजबळ. समीर, मला अजून तो दिवस आठवतो, आम्ही सगळे एकत्र पार्लमेंटमध्ये होतो आणि समीर भुजबळांनी इम्पिरिकल डेटा हा गोळा करावा ही मागणी तिथे केली. UPA सरकार होतं आणि तेव्हा फारशा खासदारांना इम्पिरिकल डेटा काय आहे किंवा कशासाठी हा लागणार आहे ह्याची फारशी माहिती नव्हती. म्हणजे कुणालाच तेव्हा काही माहिती नव्हतं किंवा म्हणजे किती दूरदृष्टी तेव्हा समीर भाऊंची होती आणि अर्थातच भुजबळ साहेबांचं मार्गदर्शन होतं तेव्हा हा निर्णय झाला आणि इम्पिरिकल डेटाची मागणी केली. आणि त्यानंतर 2 वर्षात केंद्र सरकारमध्ये UPA सरकार गेलं आणि माननीय मोदी साहेबांचं सरकार आलं. त्यानंतर अनेक गोष्टी घडल्या. हा डेटा जमा करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केल्यास केंद्र सरकार म्हणतं, धनुभाऊंनी चांगला प्रश्न विचारला की आज जे आपल्याला इम्पिरिकल डेटावर प्रश्न विचारत आहेत त्यांनी त्यांच्या 5 वर्षामध्ये डेटा का नाही गोळा केला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर आज आंदोलन आहे त्यांचं, मी TV इथे येताना पाहिलं, मला गंमत वाटली. म्हणजे मला नेहमी विरोधक चॅनलवाले विचारतात की तुमच्यावर टीका होत असते, म्हटलं अर्थातच आम्ही सरकारमधला पक्ष आहोत, टीका करणं त्यांचं काम आहे आणि सर्वसामान्य जनतेला, मायबाप जनतेला न्याय द्यायचं काम हे महाविकास आघाडी सरकारचं आहे. त्याच्यामुळे न्याय जर कोणी देणार असेल तर तो महाविकास आघाडीच, माननीय उद्धवजी, दादा आणि बाळासाहेब थोरात हेच अर्थातच निर्णय घेतील आणि त्याचे प्रमुख मार्गदर्शक हे माननीय भुजबळ साहेबच असतील हे मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगू इच्छितो. काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या पाहिजेत, कदाचित काही माहिती असतील, पण पार्लमेंटमध्ये माझा अनुभव तुम्हाला सांगते. मी ज्यावेळेस पुन्हा एकदा समीर भाऊंचाच तो धागा घेऊन पुढे पार्लमेंटमध्ये OBC आरक्षणाबद्दल जेव्हा चर्चा झाली तेव्हा मी जेव्हा भाषण केलं तेव्हा 2च प्रश्न मी केंद्र सरकारला विचारले. केंद्र सरकारने हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला हे माहिती असलंच पाहिजे म्हणून आवर्जून विचते की एक पार्लमेंटमध्ये कमिटीज असतात डिपार्टमेंटच्या, एक रुरल डेव्हलपमेंट ग्रामविकास मंत्रालयाची कमिटी असते. त्या कमिटीचा 2016 ज्याला इंग्रजीमध्ये सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस SECC म्हणतात आणि मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी असं सांगितलं होतं की आम्ही इम्पिरिकल डेटा केलेला आहे आणि तो 98% हा ॲक्युरेट आहे असं. आणि या सगळ्याचे कागदपत्र माझ्याकडे आहेत, मी कुठली गोष्ट काल्पनिक सांगत नाही आहे त्याचा. तर 2016 हा इम्पिरिकल डेटा हा जवळपास 98% योग्य आहे हे केंद्र सरकारचं ऑफिशियल स्टँडिंग कमिटीला म्हणणं आहे. मी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा 13 जानेवारी 2022 केंद्र सरकारचं पार्लमेंटला उत्तर आहे की आमच्याकडे असा कुठलाही इम्पिरिकल डेटा नाही हे होम मिनिस्टरनी पाहिलं. तेव्हा मला असं वाटतं राजनाथ सिंगजी हे होम मिनिस्टर होते या देशाचे. म्हणजे एकीकडे तुम्ही कमिटीला सांगता की आमच्याकडे इम्पिरिकल डेटा आहे जो 98% बरोबर आहे, नंतर तुम्ही पार्लमेंटला सांगता ज्याचाच अविभाज्य भाग ही कमिटी आहे की आमच्याकडे इम्पिरिकल डेटा नाही, आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टालाही त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्याकडे जो डेटा आहे, म्हणजे आता आणखीन एक अँगल की आमच्याकडे जो डेटा आहे तो पूर्णपणे योग्य आहे का नाही, बरोबर आहे का नाही आम्हाला माहिती नाही. म्हणजे संस्था 3 आहेत, तिन्ही संस्थांना वेगवेगळी उत्तरं एकाच सरकारने दिलेली आहेत. एकदा सांगितलं इम्पिरिकल डेटा बरोबर आहे 98%, एकदा सांगितलं आमच्याकडे डेटाच नाही आणि कोर्टाला सांगितलं डेटा आहे पण तो किती योग्य आहे माहिती नाही. कोण कोणाची फसवणूक करते? जर केंद्र सरकारचं एक डिपार्टमेंट, एकच सरकार 3 महत्त्वाच्या संस्थांना 3 उत्तरं वेगळी देत आहे
तर कुणावर विश्वास ठेवायचा? आणि ही फक्त नाही, अनेक चॅनलवाल्यांनीही हा प्रश्न उचललेला आहे आणि मी स्वतः पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड हा मागित विचारलेला आहे आणि आजपर्यंत केंद्र सरकारच्या एकाही मंत्र्यांनी मला उत्तर दिलेलं नाही, हे वास्तव आहे. त्याच्यामुळे इम्पिरिकल डेटावर आज जे बोलत राहतात सातत्याने, हे पूर्णपणे माझा केंद्र सरकारवर आरोप आहे की ते दिशाभूल करत आहेत. मला खोटा हा शब्द सरकारबद्दल बोलणं अयोग्य वाटतं म्हणून मी म्हणत नाही, पण सातत्याने समाजाची आणि सामान्य जनतेची ते दिशाभूल करत आहेत हा माझा केंद्र सरकारवर आरोप आहे. आणि ही अपेक्षा कुठल्याही सरकारकडून नाही आहे. सरकारने खरं बोलावं. आणि हा या सगळ्याचे कागद मी तुम्हाला देऊ शकते, तारखेवाईज कोर्टाची ऑर्डर आहे, सगळं माझ्याकडे आहे. हेच करत असताना दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न येतो की इम्पिरिकल डेटा महाराष्ट्र सरकारने केला आणि मग मध्य प्रदेशनी का नाही. मला आवर्जून तुम्हाला सांगायचं की माननीय उद्धवजींनी जेव्हा भुजबळसाहेबांची त्याची भेट घेतली, भुजबळसाहेब तर तुम्हाला त्याबद्दल सविस्तर सांगतीलच, पण भुजबळसाहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि मग माननीय मुख्यमंत्री मध्य प्रदेशच्या सरकारशी बोलले. मध्य प्रदेश सरकार आणि आपण काहीतरी कॉमन करावं असा एक जेव्हा निर्णय झाला, त्या निर्णयामध्ये असं ठरलं की मध्य प्रदेशनं आपण एकत्र लढायचं. आता ही पण माझी काल्पनिक स्टोरी नाही, मध्य प्रदेश हे मी टेलिव्हिजनवर पाहिलेलं आहे आणि वर्तमानपत्रात वाचलेलं आहे की मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हे दिल्लीला गेले, कुणाकुणाला भेटले हे मला कुणाचा अवमान करायचा नाही, पण दोन दिवसात असं काय मध्य प्रदेशच्या सरकारने केलं आणि दिल्लीत कुणाची मीटिंग झाली की त्यांना न्याय देण्याचा परत एक फसवाफसवी झाली आणि आपल्यावर हा अन्याय झाला, ह्याचं उत्तर मी केंद्र सरकारला नक्की विचारणार आहे, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे पुन्हा एकदा की मध्य प्रदेशची जी ऑर्डर आहे ती तुम्ही वाचून पाहिली असेल तर ती फायनल ऑर्डर नाही आहे. त्याच्यामुळे हे जे सांगतायत की मध्य प्रदेशला जमलं आणि तुम्हाला जमलं नाही, ह्याच्यात ही खोटेपण आहे आणि हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे, करेक्ट. आणि या सगळ्याचे कागदपत्र आहेत. काहीतरी शाप 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 काहीतरी मी ऐकत होते मगाची कुणाचं तरी भाषण, कोणीतरी म्हणत होतं ह्यांना शाप त्यांना शाप त्यांना शाप. मराठीत काहीतरी म्हण आहे बाई, काय ती म्हण, कुणाच्या शापाने काय होत नाही. हां मी काय बोलले ना, तुम्हीच बोलताय काय. त्याच्यामुळे हे जे काय चाललं आहे असं शाप बीप देणं, अहो हा पुरोगामी महाराष्ट्र आहे ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी ह्याच्या विरोधात लढा दिला. सत्यशोधक समाजाची ज्यांची आपल्या सगळ्यांना, म्हणजे आज महिलांना जो आपल्याला अधिकार मिळाला ना, हा फक्त मी आज भाषण का इथे उभं राहून करू शकते कारण का महात्मा ज्योतिबा फुलेंनी तुमच्या आणि माझ्यासारख्या महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला. अंधश्रद्धा सगळ्यांवर असावी या मताची मी आहे, कोणावर असावी हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण अंधश्रद्धा नसावी. ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्याला अंधश्रद्धेतून श्रद्धेत आणलं, त्यांच्याचबद्दल बोलताना महाराष्ट्राचे काही नेते शाप 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 करतात. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा या सरकारने केलेला आहे. मला असं ताशे जे लोक शाप शिव्या वगैरे असं काही बोलतात ना, त्यांच्यावर खरं तर केस झाली पाहिजे. हा देशात अंधश्रद्धेच्या विरोधात दाभोळकरांनी उभं आयुष्य घालवलं, त्यांचा खूनही झाला त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे मला आश्चर्य वाटतं की एखाद्या राज्य एवढ्या महत्त्वाच्या राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा भाषण करतात, जे होते मुख्यमंत्री, आणि तेव्हा ते शाप बीप असं बोलतात, हे खरंच मला हास्यास्पद वाटतं. आणि मला असं वाटतं की मूळ विषयाकडून काहीतरी बगल देऊन भलतंच काहीतरी सातत्याने सांगायचं काम हे करतात, हे खरंच महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला थोडंसं काळीमा फासणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. हे करत असताना हा लढा जर कोणीतरी आपल्याला न्याय देईल ते फक्त आणि फक्त भुजबळसाहेब देतील ह्याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. कारण गेले अनेक महिने जेव्हा जेव्हा मला मार्गदर्शन लागतं किंवा मला पार्लमेंटमध्ये ह्या विषयावर बोलायचं असतं तेव्हा मी फक्त आणि फक्त भुजबळसाहेबांचं मार्गदर्शन घेते. कारण मध्येही माझ्याही लोकसभा मतदारसंघात आम्हाला अनेक वेळा असे प्रश्न येतात आणि त्याच्यात खरं तर भुजबळसाहेबांचं आता सगळ्यात मोठं योगदान हे तर आहेच, पण ह्या देश राज्यामध्ये आज जर गरिबाला अन्न मिळत असेल तर तो अन्नदाता ही शिवभोजन थाळीच्या नावाने हा भुजबळसाहेबच आहे, हे पण आपल्याला सगळ्यांना विसरून चालणार नाही. त्याच्यामुळे सगळ्या कोविडच्या काळामध्ये कुठे औषध कमी जास्त झालं, कुठे ऑक्सिजन कमी जास्त झालं, पण अन्न हे एकाही व्यक्तीला
कमी पडू दिलं नाही आणि याचं संपूर्ण श्रेय महाविकास आघाडी आणि भुजबळ साहेबांना जातं हे आपण सगळ्यांनी खरं तर पाहिलेलं आहे. त्यामुळे खूप अभिमानाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे माझा पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास आहे आणि मी भुजबळ साहेबांना अनेक वर्ष खूप जवळून पाहिले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली ना तेव्हा पहिल्यांदा लढणारा कोण व्यक्ती होता तर भुजबळ साहेब होते आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आपण तेव्हाही लढलो होतो. पण खूप सांगण्यासारख्या खरं तर आठवणी आहेत. पण ह्या व्यासपीठावरनं मला एवढंच तुम्हाला सांगायचं की माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा जर कामाच्या सुरुवातीचं झाले असेल त्याच्यात सावित्रीबाईंचं खूप मोठं योगदान आहे. ज्या स्त्री भ्रूण हत्येचं काम मी सुरू केलं ते मी नायगावतून पहिली माझ्या आयुष्यातली पदयात्रा काढली आणि नायगाव ते फुलेवाडा जी स्त्री भ्रूण हत्याच्या विरोधात मला वाटतं आदितीही तेव्हा माझ्याबरोबर होत्या. आम्ही सगळ्यांनी मिळून पदयात्रा केली होती आणि ह्या राज्यामध्ये जर स्त्री भ्रूण हत्या ही कमी झालेली असेल तर त्याच्यामागे फार मोठं योगदान जर कुणाचं असेल तर त्या सावित्रीबाई फुलेंचा जो आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्याच्यामुळे आहे. माझ्याही लोकसभा मतदारसंघात काम करत असताना मध्ये हा जेव्हा निर्णय आला तेव्हा मी दादांनी खूप विश्वासाच्या नात्याने दुर्गाडे सरांवर PDCC बँकेची खूप मोठी जबाबदारी खरं तर दिली आणि आज या देशामध्ये सगळ्यात चांगली जी बँक चालते याच्यापैकी एक म्हणजे पुण्याची डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आणि त्याचे अध्यक्ष आता दुर्गाडे सर आहेत. योगायोगाने ते माझ्याच लोकसभा मतदारसंघात आहेत आणि अतिशय एक जबाबदारीचं काम महिला आयोगाचं हे रुपालीताईंनी पक्षावर दिलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या दोघांचंही मी त्या दिवशी जेव्हा हा निर्णय आला तेव्हा मी आवर्जून दुर्गाडे सर आणि रुपालीताईंना फोन केला आणि विचारलं की आता नक्की काय करायचं, आपण तुमच्या सगळ्यांची काय मतं आहेत. तर त्या दोघांनी मला सांगितलं आता आपण तातडीने आपण भुजबळ साहेबांशी बोलू, भुजबळ साहेबांचं मार्गदर्शन घेऊ आणि मग पुढे काय करायचं ह्याच्यासाठी आपण त्याचा पाठपुरावा करून आदरणीय पवारसाहेबांची दिल्लीत ह्याची चर्चा करू. त्यामुळे विषय अतिशय गंभीर आहे. त्याच्यासाठी महाविकास आघाडी अतिशय तत्पर आहे. सगळ्यांचं जातीने लक्ष आहे. आज दादांची आमची सकाळी चर्चा झाली, कालही चर्चा झाली. दादांनी पहिल्याच दिवसापासून सांगितलं आहे की ह्या कामासाठी कितीही निधी लागला तरी मी एक पैसाही या कामासाठी कमी पडू देणार नाही. त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी माननीय अजितदारांचेही आभार मानते की दादाचंही या कार्यक्रमाचं बारीक लक्ष आहे. माननीय खडसे साहेबांचीही मी मागच्या आठवड्यात जळगावला गेले होते तेव्हा भेट घेतली होती. खडसे साहेबांच्या घरी आज लग्न आहे त्याच्यामुळे आज खडसे साहेब आणि आपले भरणे मामा दत्ता मामा हे दोघंही लग्न त्यांच्या घरात असल्यामुळे आज येऊ शकले नाही. पण आमच्या सगळ्यांच्या वतीने मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की अमोल कोल्हे असतील, तटकरे साहेब असतील आणि मी, आम्ही तिघही केंद्रामध्ये लोकसभेत आहोत आणि लोकसभेमध्ये हा OBCचा प्रश्न जोपर्यंत पूर्णपणे सुटत नाही पूर्ण ताकदीने आम्ही तिघं हे तिथे अतिशय मांडू. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही महाराष्ट्रात बघताय कशी परिस्थिती आहे. घडतं काहीतरी उत्तर प्रदेशमध्ये आणि सगळ्यांना वाटतं ते साहेबच इथून चालवतात. 303 ते आहेत, आम्ही 5च आहोत. पण 5मुळे काहीतरी 303 काही गडबड होत असेल तर आपली ताकद किती आहे बघा. त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. हे सगळे असलं काय काय बोलत राहतात लोक, फार काही सिरियसली घेऊ नका. पण आपल्यावर आत्मविश्वास जरूर ठेवा. सगळे काय फार कौरव आणि पांडवांची कथा सगळ्यांना माहिती आहे. कौरवांना सळो कपळो पांडवांनीच केलं होतं. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की कदाचित आपली ताकद महाराष्ट्रात देशाच्या मानाने कमी असेल पण जेव्हा कुठल्याही समाजाला न्याय द्यायची वेळ असेल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच तो न्याय देईल. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVवर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.